नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय एका नव्या पद्धतीसाठी. तर आज आपण चाललोय आठवाडी तालुक्यात बांधुरगड. मित्रांनो, आपण आता जस्ट बघू शकतो, आपण आता आलो बानुरगडावर. तर या बानुरगडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं स्वराज्याचे जे गुप्तहेर प्रमुख होते, ज्यांना नायकांचे नाईक, हेरांचे नाईक असं म्हटलं जात होतं, तर ते बहिर्जी नाईक, त्यांची या ठिकाणी आपल्याला समाधी बघायला मिळते. चला तर आपण समाधी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. हे बाणलिंगाचं तत्कालीन शिवकालीन मंदिर आहे आणि हा जो एकदम जो परिसर आहे या ठिकाणी हे जागृत असं आज शिवलिंग पण आपण बघू शकतो. हे तत्कालीन हेमाडपंती मंदिर हे बानुरगडाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल आपल्याला. बघू शकतो आपण आता आपण चाललोय मित्रांनो प्रमाणितून आज जी समाधी आपल्याला जी दिसते ती समाधी आहे स्वराज्याची गुप्तहेर श्री बहिर्जी नायकांची. नमस्कार मित्रांनो, आज आलो आपण बानुरगडावर. या ठिकाणी आपण बहिर्जी नायकांच्या समाधीचं दर्शन सुद्धा घेतले. तर त्या समाधीबद्दल आणखीन थोडी माहिती घेणं अपेक्षित होतं, त्यासाठी आपण या ठिकाणी जे आपले इथले मूळचे रहिवासी आहेत, तर त्यांचं नाव आहे नाना जाधव, आमचे मित्र आहेत ते, तर त्यांच्याकडनं आपण थोडी माहिती घेऊ. नमस्कार नाना. नमस्कार. जरा आपल्याला ह्या समाधीबद्दल आणि एकंदरीत ह्या गडाच्या बानुरगड उर्फ जे भोपाळगड ह्याबद्दल थोडीशी तुम्ही माहिती दिला तर बरं होईल. आता किल्ल्याचं मूळ नाव आहे भोपाळगड, पण त्याचे नाव बानुरगड कसे पडले, कारण की मंदिरामध्ये बाणलिंग असल्यामुळे ते बाणलिंगावरून बानुरगड असं नाव पडलेलं आहे. ह्या गडाचं क्षेत्र पूर्ण 1500 एकरमध्ये आहे आणि तटबंदी 21 फुटाची तटबंदी, 12 बुरुज, 4 वाटा सगळ्या आहे. त्या किल्ल्याचं काम बघायला गेलं तर पूर्व ते पश्चिम आणि दक्षिणेकडं पूर्ण काम झालेलं आहे. दक्षिणेकडं आता सध्याला गाव वसलेलं आहे. दक्षिणेकडून तुम्ही उत्तरेकडच्या साईडला गेला तर तुम्हाला सगळे कडेतोड दिसते, तिकडं काही बांधकाम झालेलं नाही. त्या साईडला सगळे कडेतोड आहे आणि लोकांचं म्हणजे जुने लोक राहायचं ठिकाण म्हटलं तर ते उत्तरेच्या साईडला आहे आणि पूर्व दिशेला घरांचा अवशेष आहे त्यांचं जुनं. तर 12 बुरुज, 12 चोरवाटा आणि 12 हनुमान असं गावात आहेत असं म्हणतात. पण त्याचं कसं आहे, 12 हनुमानचं कसा विषय आहे, युद्ध झाल्यानंतर ते बुरुज हे पाडू नयेत म्हणून त्यांनी त्याच्यावरती एक दगड रंगवून ठेवायचे असं ते म्हणायचे की तिथे हनुमानचं मंदिर आहे असं पण म्हणतात. आणि बहिर्जी नायक हे किल्ला तसा म्हणला तर तुम्ही टेहणीगड आहे विजापूरवर लक्ष देण्यासाठी. इथं बाजूला म्हणजे सोलापूर जिल्हा खाली लागतो किल्ला उतरल्यानंतर, वरल्या साईडला सांगली जिल्हा. आता एकंदरीत जर पाहता या किल्ल्याचं एक विशेष महत्व जास्त आहे म्हणजे या ठिकाणी बहिर्जी नायकांची समाधी. तर नेमकं या ठिकाणी आता मी तुम्ही इथं लिहिलेला एक बोर्ड मी वाचला, तर त्या बोर्डवर असं लिहिलंय की बहिर्जी नाईक इथं येऊन शंभूचरणी त्यांनी आपला प्राण त्याग केला. नेमका काय इतिहास आहे तुमच्या मते? म्हणजे त्यांनी विजापूरवर त्यांनी हे गुप्त माहिती आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांना शत्रुच्या तावडी तिथं गाव म्हणजे किल्ल्यापासून जवळ आल्यानंतर सापडले. मग ते सापडल्यानंतर त्यांना असं म्हणते की झुडपात लपल्यानंतर त्यांना भाल्याचं टोक लागून त्यांनी इथं शंभू महादेवापाशी येऊन प्राण सोडला. आणि असे पण ऐक आहे की त्यांनी गावापाशी सापडल्यानंतर म्हणजे किल्ल्यावरती सापडल्यानंतर शत्रूंना त्यांनी म्हणले की मला मारायचं झालं तर शंभू महादेवाच्या मंदिराजवळ
मारा असं म्हणून अशा दोन आख्यायिका आहेत. बरं बरं बरं. आता जे तुम्ही म्हटला बारा बुरुज वगैरे, आता त्याची काय आपल्याला अवशेष या गडावर बघायला मिळतील? अवशेष आहेत, त्यातलं एक 8 ते 10 बुरुज आहेत, 2-3 असं नष्ट पूर्ण झालेलं आहेत. आणि काय झालं, ज्या टायमाला युद्ध झालं, दिलेर खानाची स्वारी विजापूरला चाललेली आणि संभाजी महाराजांचं आपलं त्यांनी हे केलं म्हणजे मैत्रीचा तह झालता, त्या टायमाला संभाजी महाराज आपल्या बाजून आहेत का नाही हे बघण्यासाठी जाता जाता दिलेर खान म्हणला हा किल्ला आपण ताब्यात घेऊया. म्हणून हे किल्ल्याचे मेन हे आपलं काय म्हणते त्यांना किल्लेदार फिरंगोजी नरसाळे किल्ल्याचे किल्लेदार होते, ते 700 मावळे होते. त्या टायमाला त्यांनी किल्ला सोडणार नव्हते, पण संभाजी महाराजांना त्यांनी पुढं करून हा किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. आणि मग ती मैत्री आहे असे दाखवायसाठी त्यांनी किल्ला दिला आणि विजापूरवर त्यांनी स्वारी केली. त्या टायमाला जाताना त्यांनी पूर्ण सगळा किल्ला उद्ध्वस्त केला, म्हणजे तटबंदी बुरुज असू द्या सगळं नष्ट करून गेले. म्हणजे त्याचे अवशेष आहेत अजून, तरी पण अजून शोध मोहीम करते तेव्हा आता प्रतिष्ठानी येते त्यांनी ती हे करून जाते सगळं काम करून जाते चालले ते त्यांचं. कधी कधी 5 पायऱ्या गावतात, पण पायऱ्या गावणार चोर दरवाज्याचं काम चालू आहे सगळ्या असं चालू आहे. बर. पाणी पिण्याचं टाकं खाली उजव्या डाव्या साईडला आहे किल्ल्यातनं खाली गेल्यानंतर दक्षिणेच्या साईडला. बर 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 बर. आता एकंदरीत पाहता आता ह्या किल्ल्याबद्दल बरीचशी जनजागृती झाल्या आणि आता आपण सध्या बघू शकतो की या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकरांच्या आणि सदाभाऊ खोत आणि अनिलभाऊ बाबर वगैरे यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने ह्या ठिकाणी तटबंदीचं पण काम चालू आहे. आपण बघू शकतो तटबंदी या ठिकाणी. तर थोडक्यात या किल्ल्याचा आता जीर्णोद्धार व्हायला लागलाय असं आपण म्हणू शकतोय. मंदिराचं काम समाधीच्या पाठीमाग आहे, त्याचं काम बघायला गेला तर तुम्ही ह्या मडपण ती पद्धतीचं बांधकाम आहे. आणि हा किल्ला बघायला गेलं तर भूपालसिंह राजाचा किल्ला आहे. बरोबर. मग ते पूर्ण पडझड झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचा जीर्णोद्धार करून हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणून ह्याच्यावरून टेहणी करण्यास सुरुवात केली. आणि आता आपण पुढील नानांनी सांगितल्याप्रमाणे जे बुरुजांचे अवशेष वगैरे आहेत ते बघणार आहोत. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आलोय गडाच्या पायथ्याला. वरती साधारण आपल्याला तो गड दिसतोय, तिथं पूर्ण गडाचा परिसर आहे आणि गडाच्या आपण आता खाली आलोय. तर या ठिकाणी शिवकालीन हा तलाव आहे. तलावाबद्दल आता आपल्याला नाना थोडीशी माहिती देते. तलाव हा पूर्ण पांढरा आहे. आता हे तलाव कच पडल्यामुळे ना त्याचं तुम्हाला बांधकाम दिसून येत नाहीतर असा पूर्ण कडेने बांधलेला आहे, सुन्यामध्ये बांधलेला आहे. बरोबर. सुन्याच्या दगडामध्ये बांधलेला आहे. आणि आता हे 2-3 महिने झाले तलाव भरून वाचते, त्यामुळे तुम्हाला ते दिसणार. उन्हाळ्यामध्ये जरी आला तुम्हाला थोडंफार दिसून येते, कायम कंटिन्यू पाणी असते इथे, 12 महिने पाणी राहते. आणि त्यांनी जुनी सिस्टम तशी की पाणी झिरपतच नाही खाली आणि पुढे पण जात नाही, फक्त आता भरल्यानंतर वाचतोय असं आहे. शिवकाळात तलावाचा वापर कशासाठी केला जायचा? पिण्याच्या पाण्यासाठीच केला जातो. बरोबर. आता कसं झालंय, पाणी जास्त करून जनावरांना पाणी वापरण्यासाठी केला जातो. या ठिकाणी आपण बघू शकतोय हा तत्कालीन भोपाळगडाचा बुरुज आहे. बऱ्याच दगडांची खाली पडझड होत दगड खाली गेलेली आहेत, पण गावातील काही तरुण मंडळींनी पुढाकार घेऊन त्या किल्ल्याचं संवर्धन आणि जतन करण्याचा प्रयत्न चालू केलाय. त्यातीलच हे आमचे एक नाना जाधव म्हणून मित्र आहेत, ते आपल्याला पूर्ण गडाची आता माहिती देत आहेत. किल्ल्यावर येण्यासाठी चोर दरवाजा टाईपचा दरवाजा आहे, म्हणजे किल्ल्यावर खूप मोठे दरवाजे नाहीत, छोटे छोटे प्रकारचे दरवाजे, म्हणजे ते अनेक गड आहे कुणाला असं समज नाही पाहिजे इथं गड आहे असं, त्या टाईपचा हा किल्ला आहे. आणि त्यातला हा दरवाजा एक आहे, असं 12 दरवाजे बर किल्ल्यावरती पूर्ण असं म्हणजे संपुष्टात आल्याकडं जायचं, त्याचं काम चालूच आहे सध्याला. बरोबर. आणि ते आतमध्ये बघितलं तर तुम्ही असं सैनिकांना बसण्याचं ठिकाण आहे, दोन म्हणजे सैनिक आत बसू शकते ते. बरोबर. तुम्ही आतमध्ये आला की तुम्हाला असं दोन्ही साईडला सैनिकांना बसण्याचं ठिकाण आहे.
ते पण पूर्ण असं ते घडवून बांधीव केल्यागत दगडामध्ये केलेलं आहे. शेसाईतला त्यांच्या वरती देवा लावण्यासाठी, देवाबत्ती ठेवण्यासाठी एक आहे. दरवाजा गायमुख टाईपचा आहे, कुणाला दिसत नाही. कारण नानांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा इतिहासकालीन गडात जर आपण विचार केला आणि शक्यतो महाराष्ट्रात जे गड किल्ले आज तागायत आपण बघितले, बऱ्याचशा गडांमध्ये गोमुखी बांधणीचा दरवाजा आहे. तर गोमुखी बांधणीचा दरवाजाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा दरवाजा शत्रूला लांबून दिसत नाही, प्रत्यक्षात जवळ आल्याशिवाय हा दरवाजा दिसत नाही. कारण आता आपण बघितलं खालनं आपल्याला इथं चोर दरवाजा आहे किंवा दरवाजा असं काहीच कोणताच आपल्याला म्हणजे अनुभव आला नाही. पण जसं आपण वर गेलो, वर आल्यानंतर आपल्याला हा दरवाजा दिसला आणि सैनिकांनी त्यावेळी म्हणजे दरवाजाच्या बाजूला राहण्यासाठी किंवा त्यांना बसण्यासाठी किंवा त्यांची दिवाबत्तीची सोय करण्यासाठी या ठिकाणी ही व्यवस्था आपण बघितली आणि गडावरचा हा तत्कालीन एक महत्त्वाचा भाग आपण म्हणू शकतो. मित्रांनो, ह्या पूर्ण बानूरगडाला जवळपास 12 बुरुज होते. त्यातला हा बुरुज आपल्याला आजही पाहावयास मिळतो. अवस्था बिकट आहे सध्या. या ठिकाणी आपण तटबंदी बघू शकतो. अतिशय व्यवस्थित दगडांची रचना केलेली तत्कालीन परिस्थितीत. पण कालांतराने सध्याच्या लोकांनी याकडे दुर्लक्ष केले, प्रशासनानं देखील दुर्लक्ष केले. दुर्लक्ष न होता या ठिकाणचं संवर्धन व्हावं, या गावाला ऐतिहासिक गावाचा दर्जा मिळावा या ठिकाणी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.